इकडे भाजपचे राज्यसभा उमेदवार डॉक्टर अजित गोपछडे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन केलं. कारसेवक ते आता राज्यसभा खासदार असा त्यांचा प्रवास असणार आहे. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी. डॉक्टर अजित गोपछडे आज आपला उमेदवारीचा अर्ज भरत आहेत. आपल्यासोबत अजित जी आहे सर. सुरुवातीला तुमचं अभिनंदन करणं, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय, काय नेमक्या भावना आहेत? सर, हा सगळ्या सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कामाची पोचपावती आहे. आम्ही सगळे गावचलो अभियानामध्ये आहोत. आम्ही सर्वजण खेड्यापाड्यातले कार्यकर्ते आहोत, सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. माझं तसं MBBS MD शिक्षण झालंय, पण मी या भारतीय जनता पार्टीतच लहानाचा मोठा झालो आणि मला ग्रामीण संस्कृती आणि खेड्यापाड्यामध्ये राहायला जास्त आवडतं आणि मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीची दिलेली जबाबदारी पार पाडतो आणि काम करीत असतो. या सर्व कार्यकर्त्यांच्या कामाची ती पावती म्हणून मला कदाचित माझी निवड झाली असेल. सर, कारसेवक ते आता थेट राज्यसभेवर, काय भावना आहेत, काय वाटलं होतं तुम्हाला की मी राज्यसभेचा खासदार म्हणून दिल्लीत जाईल? नाही, ह्या प्रभू रामचंद्रजींचा आशीर्वाद आहे. माझ्यासारख्या लाखो कार्यसेवकांनी केलेलं हे एक स्वतःच, अनेक जणांनी आहुती दिली, अनेक जणांनी त्याग केला, अनेक जणांनी समर्पण केलं, पण ही एक प्रभू रामचंद्रांनी दिलेली आमच्यासारख्या कार्यसेवकाला संधी आहे. आम्ही त्याचं सोनं करू. ही प्रभू रामचंद्राच्या चरणी मी वंदन करून आपणास व्यक्त करतो. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.